नमस्कार, मी सुरेश आवरे. स्वागत आहे आपलं आपल्या या शोमध्ये, द सुरेश आवरे स्टार्टअप शो. आयडियाचा प्रवास आपला सुरूच आहे. आज आपल्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण गेस्ट आहेत, मिस्टर कैलास काटकर. स्टार्टअप यांनी जे सुरू केलं, त्या स्टार्टअपची संकल्पना येण्याच्या आधी 1993 आणि आज स्टार्टअप काय स्वरूप घेऊ शकतं, देशव्यापी कसं होऊ शकतं, याचं उदाहरण जर आपल्याला कोणतं द्यायचं असेल तर ते क्विक हिल या कंपनीचं द्यावं लागेल आणि कैलास काटकरांचं नाव त्याच्यासोबत जोडावं लागेल. कैलास काटकर हे CEO आणि MD या कंपनीचे आहेत. तर बोलूया थेट त्यांच्याशी. कैलासजी, आपलं या शोमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. मला एक सांगा, आपलं शिक्षण कुठे झालं? आता कॉम्प्युटर, सायबर सिक्युरिटी अशा क्षेत्रात तुम्ही आहे म्हणजे असं वाटतं की तुम्ही खूप शिकलेले असणार, स्वाभाविक आहे. तुमचं शिक्षण कुठे झालं आणि पहिली कंपनी कोणती सुरू केली? माझं शिक्षण पुण्यातच झालं आणि माझं शिक्षण फक्त 10th झालेलं आहे. आणि कंपनी मी ज्यावेळेस सुरू केली, म्हणजे मी शाळेत असतानाच काम करायचो पूर्वी. तर रेडिओ रिपेरिंग, टेप रेकॉर्डर रिपेरिंग असं हे घरी बसून करायचो. 10th परीक्षा दिली, मी जॉब करायला सुरुवात केली. पहिला पगार माझा 350 होता. जॉब मी 3.5 to 4 केला. त्याच्यानंतर मी स्वतःचं वर्कशॉप चालू केलं, ज्याच्यामध्ये मी कॅल्क्युलेटर रिपेरिंग आणि लेजर पोस्टिंग मशीन रिपेरिंगचं वर्कशॉप चालू केलं. आणि कॉम्प्युटर रिपेरिंग मी नंतर 93 माझं कॉम्प्युटर रिपेरिंगसुद्धा त्याच्याबरोबर चालू केलं. शिक्षण 10th पण कॉम्प्युटर रिपेरिंग हे कसं काय शक्य झालं? मी ज्यावेळेस कॉम्प्युटर रिपेरिंग चालू केलं होतं, त्यावेळेस पुण्यामध्ये कॉम्प्युटर रिपेरिंगचे किंवा कॉम्प्युटरचे असे काही खास कोर्सेस नव्हते. मी 90 सालापासूनच मला ज्यावेळेस कळालं की कॉम्प्युटर येणार आहेत पुढे, तेव्हा मी बाजारातनं पुस्तकं घेतली. पुस्तकंसुद्धा पुण्यात अवेलेबल नव्हती. मी मुंबईला आलो होतो. मुंबईमध्ये काही असे शॉप्स होते जिथे तुम्हाला बाहेर देशातली पुस्तकं मिळायची, आणि मी तिथून मग ती पुस्तकं विकत घेतली. त्याच्यातून मी ते वाचून शिकलो आणि मी चालू केलं. नाविन्यपूर्ण असा तुम्ही जो प्रॉडक्ट डेव्हलप केला तो क्विक हिल. हो, पण क्विक हिलच्या आधीची आम्हाला पार्श्वभूमी सांगा आणि क्विक हिलची एक कहाणी सांगा. मी ज्यावेळेस माझं वर्कशॉप चालू केलं होतं कॉम्प्युटर रिपेरिंगचं, त्यावेळेस सुरुवातीला माझ्याकडे एवढे असे कस्टमर नव्हते. पण ग्रॅज्युअली जसं माझ्याकडे कस्टमर्स वाढायला लागले, कारण मी ज्यावेळेस पूर्वी मेकॅनिकल मशीन रिपेअर करायचो, त्यामुळे माझ्याकडे काही स्पेशालिटी बनलेली होती माझ्या स्वतःची हाताची, की कुठल्याही मेकॅनिकल गोष्टी मी इझिली रिपेअर करायचो. त्यामुळे मी कॉम्प्युटर रिपेरिंगमध्ये प्रिंटर रिपेरिंग, प्रिंटर हेड रिपेरिंग हे मी नव्याने सुरुवात केलं होतं. भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवात केलेलं होतं. फ्लॉपी ड्राईव्ह रिपेरिंग, हार्ड डिस्क रिपेरिंग, त्यामुळे माझ्याकडे असे बरेचसेच जे कॉम्प्युटर रिपेरिंग करणाऱ्या कंपन्या होत्या तेसुद्धा माझ्याकडे अशा वस्तू पाठवायच्या रिपेअरला. आणि हे सगळं करत असताना माझा धाकटा भाऊ संजय, ज्यालासुद्धा कॉम्प्युटर रिपेरिंगमध्ये इंटरेस्ट होता, त्याला इलेक्ट्रॉनिक्स करायचं होतं, आणि मी त्याला खूप कन्व्हिन्स करून सॉफ्टवेअरसाठी पाठवलं. कॉम्प्युटर सायन्ससाठी ग्रॅज्युएशनसाठी मी त्याला ॲडमिशन घ्यायला लावली. आणि मग तो वर्कशॉपमध्ये यायचा माझ्या प्रॅक्टिसला, कारण कॉलेजमध्ये कॉम्प्युटर्स कमी असायचे. मग माझ्या वर्कशॉपमध्ये कॉम्प्युटर असल्यामुळे तो नेहमी यायचा माझ्याकडे आणि तो प्रॅक्टिस करायचा माझ्या ऑफिसमध्ये. आणि मग एका टाईमनंतर त्याला काहीतरी प्रोजेक्ट करायचं होतं वगैरे कॉम्प्युटर्समध्ये, त्यावेळेस तो मला विचारत होता की मी प्रोजेक्टमध्ये मला एक सब्जेक्ट काहीतरी असा एक विषय दे. मग मी त्या काळामध्ये ज्यावेळेस कॉम्प्युटर रिपेअरिंग करायचो कस्टमर्सचे, त्यावेळेस मी वायरचे प्रॉब्लेम खूप फेस करायचो. ओके. आणि त्याच्याकडे माझ्याकडे काही सोल्युशन नसायचं, आणि प्रत्येक कस्टमर असं म्हणायचं की वायरसचा प्रॉब्लेम सुद्धा मेंटेनन्स कंपनीने सॉल्व्ह केला पाहिजे. कॉम्प्युटर रिपेअरिंग करतानाच पहिली तुमची ओळख व्हायरसची झाली? हो. आणि बाकी रिपेअरिंगमध्ये माझ्याकडे सगळ्या गोष्टीला सोल्युशन असायचं, फक्त व्हायरसला घेऊन माझ्याकडे सोल्युशन नसायचं. मग त्यावेळेस मला संजयची खूप मदत झाली आणि त्यांनी मला असे काही टूल्स बनवून दिले, जे टूल्स त्याच्या कॉलेजसाठी प्रोजेक्ट पण झाला आणि माझ्यासाठी ते टूल्स झाले, एक वेपन्स झाले, एक कस्टमरचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला.
मी असे टूल्स माझ्या सगळ्या कस्टमर्सला फ्री ऑफ कॉस्ट दिले. माझ्यासारखे असे बरेचसे कॉम्प्युटर रिपेअरिंग करणारे. कोणता पहिला व्हायरस होता त्या काळामध्ये? ना महिन्यातून 2 ते 3 व्हायरस यायचे. पहिला व्हायरस जो होता मेन म्हणजे तो मायकल एंजेलो होता. त्यावेळेस संजयने मला टूल बनवून दिलं किल मायकल एंजेलो. मग त्याच्यानंतर असा यु नो जोशी म्हणून व्हायरस आला होता जो पुण्यातल्याच कुठल्या तरी जोशी साहेबांनी बहुधा डेव्हलप केलेला असेल. त्याच्यासाठी मग ते किल जोशी नावाचा पण आम्ही एक टूल बनवलं संजयने. मग असे प्रत्येक व्हायरस नताश व्हायरस आला होता. मग किल नताश असे प्रत्येक व्हायरस तो एक एक टूल बनवून द्यायचा मला. आणि हे टूल खूप पॉप्युलर झाले मार्केटमध्ये. आणि मग नंतर मला काही माझ्या कस्टमर्सनीच आणि काही माझ्यासारखे जे कॉम्प्युटर रिपेअरिंग करणारी जी लोकं होती त्यांनी पण मला हे सजेशन दिलं की अरे तुझे टूल खूप पॉवरफुल आहेत, तू स्वतःचा अँटीव्हायरस बनवलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये मला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीबद्दल काहीही माहिती नसताना सुद्धा मी संजयला अप्रोच केलं. त्याला म्हटलं तुला अँटीव्हायरस बनवावं लागेल. म्हटलं मी बनवतो, मला फक्त एक कॉम्प्युटर देणे. मग मी त्याला एक कॉम्प्युटर घरी घेऊन दिला. आणि त्यांनी फुल नाईट असे जवळजवळ 1.5 वर्ष, कारण कॉलेजवरनं घरी येता येता त्याला संध्याकाळचे 8 वाजायचे आणि मग त्याच्यानंतर तो रात्री डिनर घेतल्यानंतर तो रात्री जो बसायचा कॉम्प्युटरवरती ते रात्री 2-3 बसायचा असं रोज होतं. 1 वर्ष एकट्याने बसून त्यांनी पहिलं अँटीव्हायरसचं म्हणजे पहिलं व्हर्जन त्यांनी काढलं. ओके. आणि हे 95 त्याचं ते व्हर्जन बाहेर आलं. क्विक हिल हे त्याचंच नाव का? हो, संजयचं असं म्हणणं होतं की मला हे प्रोडक्ट ग्लोबली घेऊन जायचं आहे, त्यामुळे त्याला ग्लोबली ॲक्सेप्टन्स आला पाहिजे. आणि मग त्यांनी पण असे जे 4-5 नावं सुचवले होते त्याच्यातून हे नाव एक फायनल झालं क्विक हिल. तर मित्र असं म्हणतात नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधायची जननी असते. जसे प्रॉब्लेम्स येत गेले तसे कैलाशजी सोल्युशन्स काढत गेले आणि एक एक सोल्युशन करत करत प्रॉडक्ट्सही डेव्हलप होत गेले. हा जर्नी आपला असाच सुरू राहणार आहे. या ठिकाणी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण अल्पावधीत हे इतकं युजर फ्रेंडली आणि पॉप्युलर कसं झालं? प्रोडक्ट पॉप्युलर होण्यामागचं कारण एकच होतं. कारण कसं होतं की अँटीव्हायरस क्षेत्रामध्ये ना सगळे बाहेर देशातलेच प्रोडक्ट होते, इंडियन एकही प्रोडक्ट नव्हतं. क्विक हिलनी पहिल्यांदा व्हायरस किलिंगचं कॉन्सेप्ट काढला. MNC प्रोडक्टमध्ये समजा 15-20 फीचर्स असतील आणि क्विक हिलमध्ये 3-4 फीचर्स असतील, तरी ते 4 फीचर इतके महत्त्वाचे होते की जे दुसऱ्या अँटीव्हायरसमध्ये नव्हते. आणि म्हणून क्विक हिलचा सेल वाढत गेला. क्विक हिल सारखेच म्हणजे जसं अँटीव्हायरस डेव्हलप केलं असेच आणखी कोणते प्रोडक्ट्स डेव्हलप केलेत? एक तर ते डेस्कटॉपच्या लेवलला अँटीव्हायरस सिक्युरिटी लेवलचे, मोबाईलचे सिक्युरिटी लेवलचे, त्यानंतर एंटरप्राईजचे वेगळे सिक्युरिटी प्रोडक्ट्स असतात जसे फायरवॉल झाले, DLP झाले, डेटा लॉस प्रिव्हेन्शन, असे भरपूर प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप केले आहेत आणि अजूनही असे भरपूर प्रोडक्ट्स नवीन येत आहेत मार्केटमध्ये. कैलाशजी क्विक हिल फायरवॉल्स आणि असे अनेक प्रोडक्ट्स आपण डेव्हलप केले. एक प्रोप्रायटरी कंपनी, पार्टनरशिप कंपनी, त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड, लिमिटेड कंपनी आणि नंतर लिस्टेड कंपनी असा आपला प्रवास झालेला आहे. या प्रवासात काही अडचणी आल्यात? किती इझी हा प्रवास होता, किती डिफिकल्ट होता? प्रवासात अडचणी खूप आल्यात. पहिली गोष्ट तर मी आणि संजय आम्ही फर्स्ट एंटरप्रेनर्स आहोत. आम्हाला घरनं फायनान्शियल सपोर्ट नव्हता. आम्हाला कसा विचार करायचा, काय पुढे करायचं, आम्ही आमच्याच चुकांमधनं बऱ्याचशाच गोष्टी शिकत गेलो, करत गेलो. पूर्वी कसं होतं की रिपेरिंग होतं, रिपेरिंगमध्ये ॲटलिस्ट कस्टमर खुश आहे, सॅटिस्फाईड आहे, त्याला त्याची सर्व्हिस मिळाली की तो पैसे पे करायचा. जेव्हा प्रोडक्ट विक्री करणं आलं तर ते चॅनल पार्टनर थ्रू जाणं आलं, पैसे अडकायला लागले. लोकं जे पैसे मला वेळेत करायला रिटर्न द्यायला पाहिजे ते न देता ते 4-4 महिने 6-6 महिने ते स्वतः पैसे वापरून नंतर द्यायला लागले. अशा अडचणी येत होत्या, खूप अवघड जात होतं परिस्थिती. पण त्यातूनही आम्ही दोघं आम्ही मध्ये आधी असंच ठरवायचो की हे बंद करूया, नाही सरकता येत पुढे. संजय मला म्हणायचा की मला कुठेही नोकरी मिळून जाईल अमेरिकेत, मी तुला नंतर तिकडून हेल्प करतो, आपण बंद करूया. आणि परत आम्ही विचार करू आपण 2 महिने अजून पुढे सरकून जाऊ, बघू, प्रयत्न करू, असं करत करत आम्ही रेटत आलो. नंतर मग दिवस तसे चेंज व्हायला लागले, कारण जसं इंटरनेटचा योग वाढायला लागला आणि जसं मी हे शिकायला लागलो की पार्टनर्स लोकांकडून
त्यांच्याकडून प्रॉपर ॲग्रीमेंट करून त्यांचे पैसे वेळेत त्यांच्याकडून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या चुकांनीच मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. हा बिझनेस ग्लोबल कसा केला, किती ठिकाणी आता ऑफिसेस आहेत? आता आमचा R&D सेंटर हे सगळं पुण्यात आहे, त्यामुळे पुण्यामध्ये सर्वात जास्त स्टाफ आहे. आणि पुणे सोडलं तर आमचं 36 सिटीजमध्ये ऑफिसेस आहेत इंडियामध्ये. भारतभर तुमचा प्रसार आता झाला. हो, म्हणजे अगदी तुम्ही तिकडे चंदीगडला म्हटलं तर तिकडे ऑफिस आहे, इकडे राजकोटला ऑफिस आहे, इकडे वैजागला ऑफिस आहे, तिकडे गुवाहाटीला ऑफिस आहे, इकडे खाली कोचीनला ऑफिस आहे, मदुराईला ऑफिस आहे. पण ग्लोबल व्हायचं असेल तर देशाच्या बाहेर पण जायला लागेल. हो, मग आता ह्याच्या व्यतिरिक्त माझं आता टोकियोला ऑफिस आहे, US ऑफिस आहे, दुबईमध्ये ऑफिस आहे, केनियामध्ये ऑफिस आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 60 कंट्रीजमध्ये माझे चॅनल पार्टनर्स आहेत, ज्यांच्याबरोबर मी कॉन्ट्रॅक्ट करून तिथे माझा प्रोडक्ट विकले जातो. IPO लॉन्च करणं काही इतकं इझी नाही आहे. आणि IPO लॉन्च करण्यानंतरचा रिस्पॉन्स, त्याची एक क्युरिओसिटी, त्याची एक धाकधूक, तर कसा होता रिस्पॉन्स? IPOचा रिस्पॉन्स खूप चांगला आला. गेल्या वर्षी 2016 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा कंपनी लिस्ट झाली. त्या काळामध्ये मार्केट पूर्ण डाऊन होतं, शेअर मार्केट फुल डाऊन होतं. माझ्या बँकर्सनी असं सजेशन दिलं होतं की आपण 6 महिन्यांनी पुढे ढकलूया, पण मला तो ढकलायचा नव्हता आणि त्याच वेळेला तो करायचा होता. तो करत असताना 11 तो म्हणजे 11 तो ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे तो. आणि दॅट वॉज अ गुड अचिव्हमेंट, व्हेरी ग्रेट अचिव्हमेंट फॉर क्विकेल ऍक्च्युली. आता मला सांगा, व्हायरस नवीन नवीन येत असतात. हो, आता रिसेंटली एक व्हायरस आला होता. आणि असा आला तर तुमची कंपनी तर एकदम क्विक हील आहे. हो, तुमच्याकडे सोल्युशन्स होते, अवेलेबल आहेत, अवेलेबल कोणताही व्हायरस आला तर तुम्ही टॅकल करू शकता? आमच्याकडे फक्त व्हायरस टॅकल करण्यासाठी जवळजवळ 130 लोकांची टीम आहे जी 24 तास काम करत असते. आणि त्यांचं आम्ही दिवसातनं आमच्या प्रोडक्टसाठी कमीत कमी 3-4 वेळा अपडेट काढत असतो, जे सगळ्या कस्टमरपर्यंत पुरवत असतो. दिवसाला आजच्या तारखेला जवळजवळ 4 लाख नवीन युनिक व्हायरस सॅम्पल गोळा होतात आमच्यापाशी आणि त्याचे आम्ही सोल्युशन काढत असतो. आता हा रॅन्समवेअरचा जो नवीन कॉन्सेप्ट वाढायला लागलेला आहे, जसा तो वनाक्राय आला होता, हा आता ह्याच्यामध्ये सुद्धा दिवसाला जवळजवळ 40,000 नवीन व्हायरसेस येतात रॅन्समवेअरमध्ये सुद्धा. त्याच्यासाठी वेगळी टीम बनलेली आहे आणि ह्याचे कंटिन्यूस सोल्युशन चालू असतात. मित्र, आपला प्रवास असाच सुरू राहणार आहे. एक छोटीशी आयडिया, छोटासा आलेला प्रॉब्लेम, छोटासा आलेला मायकल अँजेलो व्हायरस, तिथून मोठी झालेली ही कंपनी आणि गाठलेला एक मोठा पल्ला पुढेही आपण जाणून घेणार आहोत. इथे आता वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कैलाश जी, मला असं सांगा, थोडा नाजूक प्रश्न आहे पण आवश्यकही आहे. कंपनी मोठी आहे, कंपनीचा टर्नओवर साधारण किती आहे आणि या टर्नओवरपैकी काही समाजाला दिला जातो का? कंपनी तर आता लिस्टेड आहे, मला लपवण्यासारखं काही नाही आहे. पब्लिकमध्ये तर त्याची इन्फॉर्मेशन आहेच आहे. 2016-2017 टर्नओवर जवळजवळ 375 कोटीचा झालेला आहे. यावेळेस तो थोडासा कमी झाला आहे, कारण मागे हे डिमॉनिटायझेशनमुळे माझं कमीत कमी 40-41 करोडचं नुकसान झालेलं आहे. पण तो ॲक्च्युली 400 पुढे क्रॉस व्हायला पाहिला होता, यावर्षी तो होईलच. क्विकिल फाउंडेशन आम्ही केलेलं आहे. क्विकिल फाउंडेशनमध्ये आमचा ऑब्जेक्टिव्ह खूप क्लिअर आहेत. माझा फोकस ह्याच्याकडे आहे की आपल्या देशामध्ये, कारण हा सायबर क्राईम हा खूप वाढायला लागलेला आहे, मोठमोठ्या शहरातनी सायबर क्राईम वाढत चाललेला आहे, तो कमी कसा होईल त्याच्यावरती आम्ही सायबर एज्युकेशनवरती खूप फोकस करतो. सायबर एज्युकेशन आम्ही त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देतो ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे अफोर्डेबिलिटी आहे, जी लोकं मोबाईल वगैरे वापरतात तीच लोकं ह्या क्राईमकडे जाऊ शकतात. किती आम्ही हा प्रोग्राम करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अशा शाळेत पण जातो जिथे कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत वगैरे, तिथे ही जी मुलं क्राईमकडे वळतात, म्हणजे ज्यांच्याकडे घरी पॅरेंट्स स्वतः लक्ष देत नाही मुलांकडे, ते दोघंही जॉब करत असतात आणि मुलं म्युन्सिपॅलिटीच्या शाळेतनी असतात, तिथे ही मुलांना काहीतरी चुकीची व्यसनं लागतात, दुसरीकडे फरफटल्या जातात, कुठेतरी क्राईम करायला लागतात, त्यांचं काउन्सिलिंग करतो. असे आम्ही पुण्यामध्ये जवळजवळ 12 काउन्सिलिंग सेंटर्स उभे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही
या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न ऐकून त्यांना व्यवस्थित राईट मार्गदर्शन करतो, त्यांना राईट डायरेक्शनला घेऊन जातो, गरज पडली तर त्यांच्या पॅरेंट्सला पण काउन्सिलिंग करतो. तुम्ही एक सायबर सिक्युरिटी कोर्सेसची अकॅडमी पण काढलेली आहे काही? हो, आम्ही गेल्या वर्षी देखील अकॅडमी सुद्धा सुरू केली आहे. त्याच्या मागचं कारण असंच आहे की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी जर का सांगायला गेलो होतो, आजच्या तारखेला सायबर सिक्युरिटीवरती एज्युकेशन नाही आहे तसं खास. आणि इथे अजून एक मोठा गॅप आहे की एज्युकेटेड आणि एम्प्लॉयेबल ह्या वर्सेस एम्प्लॉयेबल ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. म्हणजे मुलं शिकलेली तर आहेत, म्हणजे ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर्स आहेत, तरी सुद्धा त्यांना जॉब भेटत नाहीत कारण एम्प्लॉयेबल नाही आहेत ते. मग ही गॅप फिल करण्याचं आम्ही काम करतो. ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सायबर सिक्युरिटी एमटेक कोर्स चालू झालेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचा हा कोर्स आहे आणि ज्याच्यामध्ये आमच्याकडे आमचा एवढ्या वर्षाचा जो एक्सपिरियन्स असलेला सायबर सिक्युरिटीवरती, त्याच्यामध्ये आम्ही जाऊन ह्या मुलांना हे शिकवतो की क्राईम, म्हणजे सायबर क्राईम हा कसा वाढत चालला आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःला एक्सपर्ट कसं बनवायचं, कारण ह्याची मार्केटमध्ये खूप गरज आहे. आजच्या तारखेला CISOची जर का मी भारताची रिक्वायरमेंट काढली तर ती 5 लाखाची आहे आणि आपल्या देशामध्ये हजारांमध्ये सुद्धा नाही आहे तसे. आणि हे कोर्सेस कुठे आहेत आणि हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत? हे कोर्स पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. आमचे जे एक्सपर्ट लोक आहेत ते तिथे जाऊन ट्रेनिंग घेतात, ते त्यांना शिकवतात. हे आमचे लॉंग टर्म कोर्सेस पण आहेत, जसे युनिव्हर्सिटीज बरोबर टायअप आहेत, जसं गुजरात युनिव्हर्सिटी झालं, पंजाब युनिव्हर्सिटी बरोबर झाले. आमचे शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत जे प्रायव्हेट कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे सगळं शिकवतो. मला एक सांगा, व्हायरस हा जसा प्रोग्राम असतो तर निर्माण करणाऱ्यालाही चांगलं डोकं लागतं, एज्युकेशन लागतं. हो, हा एज्युकेटेड असला पाहिजे, कॉम्प्युटर ट्रेन्ड असला पाहिजे. तर हे कॉम्प्युटर विद्यार्थीच हे निर्माण करतात? सायबर अटॅक हे जे हॅकर्स असतात ते हॅकर्स इंडियामध्ये पण आहेत, पण इंडियामध्ये मेजॉरिटी, म्हणजे तुम्ही आता ग्लोबल रेकॉर्ड जरी वाचलं तरी इंडियामध्ये इथिकल हॅकर्सचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे आणि क्रिमिनल हॅकर्सचं प्रमाण बाहेर देशातनी जास्त आहे. आज आपण एका छोट्या स्टार्टअपचा जो उगम 1993 साली झाला होता आणि त्याचा प्रवास जो एक मोठा पल्ला त्यांनी गाठलेला आहे तो प्रवास आपण आज अनुभवला, आज पाहिला. कैलास काटकरांनी जी आपल्याला माहिती दिली त्यातून मला असं वाटते जो कॉलेजमधला विद्यार्थी आहे तो बरंच शिकणार आहे. कैलास काटकरांकडे पाहिलं तर 10वी शिकलेला विद्यार्थी, पण आज ते युनिव्हर्सिटीमध्ये एमटेकचे सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस चालवतात. हा प्रवास मित्र आश्चर्यकारक आहे आणि आनंददायकही आहे. एक व्यक्ती करू शकतो जर त्याने ठरवलं तर, आणि म्हणून आपल्यासाठी आज थांबताना माझ्याकडे एक स्टार्टअप थॉट आहे. थॉट असा आहे की आपलं वर्किंग नेहमी फर्स्ट पर्सन सिंग्युलर असं असलं पाहिजे. एखादा प्रॉब्लेम मला समजला की माझी वृत्ती अशी असली पाहिजे की हो मी त्याच्यावर काम करणार, मी त्याचं सोल्युशन काढणार. आज अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की प्रॉब्लेम सांगणारे अनेक आहेत पण उत्तर काढणारे हो कोणीतरी करेल, शेजाऱ्याने करावं, आणखी कोणीतरी तिसऱ्याने करावं, इकडे तिकडे ढकलाढकली अशी सुरू असते. आणि सिंग्युलर जबाबदारी हो मी हे करणार आहे अशी घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आज असं आपण समजलं पाहिजे की हो मी हे करणार आहे, मी केलं तरच हे होईल आणि माझ्याशिवाय कोणी करणार नाही हा ॲटिट्यूड आपल्या मनात असला पाहिजे. त्याला फर्स्ट पर्सन सिंग्युलर रिस्पॉन्सिबिलिटी असं आपण म्हणूया. आणि हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर रिस्पॉन्सिबिलिटी कैलास काटकर यांच्या संबंध कंपनीच्या प्रवासामध्ये आपल्याला दिसली. कैलासजी, आपल्या या प्रवासाला आमच्या शुभेच्छा. चालूया शासनाच्या निर्णयांशी हात मिळवूया, कात टाकूया तो रात चालूया,
शासनाच्या निर्णयांशी हात मिळवूया, रोखीने व्यवहार करणे टाळू, डिजिटल इंडिया सोबत सारे चालू, नेट बँकिंग देत आहे पारदर्शकता, वाढले उद्योग धंदे, व्यापार झाला नवा, कात टाकूया दोऱ्यात चालूया, शासनाच्या निर्णयांशी हात मिळवूया, रोखीने व्यवहार करणे टाळू, डिजिटल इंडिया सोबत सारे चालू, नेट बँकिंग देत आहे पारदर्शकता, वाढले उद्योग धंदे, व्यापार झाला नवा, कात टाकूया तोऱ्यात चालूया, शासनाच्या निर्णयांशी हात मिळवूया।